दर्शकों नमस्कार, इन मेट्रो न्यूज च्या विशेष संवाद मध्ये मी संजय कुलकर्णी आपणा सर्वांचं स्वागत करतोय। इन मेट्रो न्यूज च्या विशेष संवाद या कार्यक्रम मध्ये आपल्याला भेटीला प्रत्येक भागामध्ये एक असं आगळेवेगळे व्यक्तिमत्व येत असतं आणि यांच्या भेटीतून याच्या संवादातून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं। आज विशेष आनंद होतोय की आज आपल्या भेटीला जनकल्याण मल्टी स्टेटचे संस्थापक चेअरमन माननीय राजेंद्र हजारे सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत। जनकल्याण मल्टी स्टेटला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त येत्या 3 जूनला खूप मोठा चला हवाई देव फेमचे सर्व कलाकार सोलापूरला भेटीसाठी येणार आहेत। मात्र तत्पूर्वी आपण जनकल्याण मल्टी स्टेटचा संपूर्ण इतिहास आणि हे सगळं उभा करत असताना त्यांच्या पाठीमागे उभे असलेले खंबीरपणे त्यांच्या पत्नी सौभाग्यवती आशाताई असतील आणि संपूर्ण टीम कशा पद्धतीने एवढा मोठा कारभार आज जनकल्याण मल्टी स्टेटचा उभा राहिलेला आहे या सर्वांवर आपण सविस्तर चर्चा करूया। सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतोय सर। नमस्कार सर। जनकल्याण मल्टी स्टेटचं नाव आता सोलापूर शहर जिल्ह्यात नव्हे तर बाहेर सुद्धा गेलेलं आहे। आज जनकल्याण मल्टी स्टेटच्या जवळजवळ मला वाटतं 150 कोटीची उलाढाल आहे आणि 24 शाखा कार्यरत आहेत। तर हे आपण जे इवलसं रोपटं 3 जून 2012 लावलं तर याची संकल्पना कशी होती, काय नेमकं होतं हे तुम्हाला सुरू करण्याच्या पूर्वी तुमच्या मनामध्ये? संस्था चालू करण्याच्या अगोदर म्हणजे माझ्या डोक्यात संस्था असं नव्हतं। मी मंगळ्यासारख्या ग्रामीण भागातून नोकरीनिमित्त सोलापूरला आलेलो होतो, त्यामुळं 1998 ते 2012 नोकरी एके नोकरी आणि आपण आपल्या कामाला न्याय देणं आणि जास्तीत जास्त कामाशी प्रामाणिकपणे राहणं अशा दृष्टीनं मी माझी नोकरी करत होतो। मी पण करत होतो, माझी मिसेस पण नोकरी करत होते, पण आमचा इथं बॅकग्राऊंड आर्थिक किंवा सामाजिक किंवा असं कुठलंही नव्हतं, त्यामुळं सर्व्हिस हेच एक होतं। परंतु जिथं सर्व्हिस करत असताना काही गोष्टी अशा अवधानाने घडत गेल्या किंवा जनरेशन गॅप म्हणतात त्या दृष्टीनं असं कुचंबना होत होती, म्हणजे आपण प्रामाणिकपणे काम करूनसुद्धा आपल्याला न्याय मिळत नाही किंवा आपल्या अवहेलना केली जाते हे कुठंतरी शल्य होतं। म्हणून आपण पण संस्था चालू करावी, कारण आपल्याला 15-20 वर्षाचा त्या क्षेत्रातला अनुभव होता, माझ्या मंडळींना 10 वर्षाचा अनुभव होता, त्या दृष्टीनं मी ते धाडस करायचा निर्णय घेतला। मला खूप जणांनी सांगितलं की बाबा हे नको असं धाडस करू, आपली सर्व्हिस एके सर्व्हिस बरं आहे, तरी पण मला वाटलं की बाबा आपला उद्देश चांगला आहे आणि आपलं प्रामाणिक कष्ट करायची तयारी आहे, तर आपण वयाच्या 50व्या वर्षी तो मी निर्णय घेतलेला होता की बाबा आपण आपली संस्था चालू करावी। काही लोकांनी मला वेड्यात काढलं, काही लोक मला हसले, काही लोकांनी कुचेष्टा केली यार आता हे काय करणार, एवढं सोपं आहे का, सोलापुरात ह्याचं कुठलं बॅकग्राऊंड नाही किंवा ह्याचं आर्थिक पाठबळ नाही, राजकीय पाठबळ नाही, तरी पण मी माझी इच्छाशक्ती व माझ्या कामावर असणारा विश्वास ह्या जोरावर मी जनकल्याण मल्टी स्टेटची स्थापना करायची सुरुवात किंवा इच्छा व्यक्त केली, त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि 3 जून 2012 रोजी सर्वसामान्य लोकांना मॅक्झिमम सेवा देणं व लोकांच्या ऋणातून किंवा आपले सामाजिक बांधिलकी काहीतरी आहे, आपण जो स्ट्रगल केला आहे किंवा आपल्याला जे अडथळे आले ते कोणाला, त्या लोकांचे येणारे अडथळे आपण संस्थेच्या माध्यमातून कमी करावे या उद्देशाने मी जनकल्याण मल्टी स्टेटची स्थापना 3 जून 2012 रोजी केली। पहिली शाखा कुठं सुरुवात केली सर आपण? नाही, पहिलं हेड ऑफिस आपण गरुडू बंगल्याच्या तिथं हेड ऑफिस चालू केलं। अच्छा। आणि त्याच्यानंतर बाकीच्या ब्रँचेस आणि जिल्ह्याच्या बाहेर जिल्ह्यात किंवा कर्नाटकमध्ये असं टप्प्याटप्प्याने मी संस्थेची प्रगती करत गेलो आणि मला अभिमान आहे की मी जे ध्येय ठेवलेलं होतं की 10 वर्षात आपण कमीत कमी संस्था स्थापन करताना मी टार्गेट ठेवलं होतं की कमीत कमी आपल्याला कुठलं पाठबळ नाही किंवा अजून आपलं समाजात एवढं नाव नाही, तरी पण आपण आपल्या कामाच्या जोरावर किंवा आपला प्रामाणिक प्रयत्न करून उद्घाटन करताना किंवा चालू करताना माझ्या डोक्यात होतं की 10व्या वर्षी आपली 100 कोटी असावी, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे। परंतु 10व्या वर्षी मला आनंदाने सांगावं वाटतं की माझ्यावर ज्या लोकांनी विश्वास ठेवला
ज्यांच्याने मला डायरेक्ट इनडायरेक्ट पाठबळ देऊन आज 150 कोटी ठेवीचा जो टप्पा मी 10व्या वर्षी पूर्ण केलेला आहे त्या सहकार्याबद्दल माझे ठेवीदार हितचिंतक सगळ्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन। कारण मी जे ध्येय ठेवलं होतं त्याच्यापेक्षा उलट 1.5 पट ध्येय लोकांच्या सहकार्यामुळं मी साध्य करू शकलो, त्यामुळं मी अजून लोकांच्या ऋणामध्ये जास्त आहे। सर, ह्या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा असताना सुद्धा जनकल्याणचं नाव आता एवढं म्हणजे ग्राहक विमुख सेवा सध्या अद्ययावत सुविधा तुम्ही देण्याचा चांगला प्रयत्न करतायत लोकांना, मग ही स्पर्धा असताना सुद्धा कधी असं जाणवलं नाही की आपल्याला अनंत स्पर्धा आहेत आणि आपण ग्राहकापर्यंत कसं पोहोचायचं? नाही नाही, स्पर्धा तर कुठल्याही सर्व क्षेत्रात स्पर्धा आहेत आणि त्यातल्या त्यात फायनान्शियल सेक्टर हे खूप सेन्सिटिव्ह किंवा विश्वासार्हतेचं क्षेत्र आहे। आपला उद्देश चांगला असेल, लोकांपर्यंत जा पोचण्याचं आपण माध्यम साध्य करत असेल आणि प्रामाणिक काम करायची इच्छा असेल तर उशिरा का होईना किंवा स्ट्रगल करून किंवा लोकांचा विश्वास संपादन करून आणि सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम केल्यावर नक्की यश असतं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आहे जनकल्याणचं आत्ता असलेलं यश। उद्देश प्रामाणिक असेल आणि कष्ट करायची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आणि ते मी ग्राहकाच्या ठेवीदाराच्या व हितचिंतकाच्या भरोश्यावर पाठिंब्यावर व शुभेच्छावर इथपर्यंत टप्पा मी पूर्ण करू शकलो। स्पर्धेच्या युगामध्ये ग्राहकांना अद्ययावत सुविधा देणं हे सर्वात महत्त्वाचं असतं। आपल्या जनकल्याणच्या माध्यमातून कुठली कुठली अत्याधुनिक सुविधा दिली जाते? आपल्या बँकेमार्फत आपण कोर बँकिंग सिस्टीम प्रणाली आपण केलेली आहे, तसेच NFT RTGS या सर्व सुविधा आपण करतो आहे, ऑनलाईन बँकिंग आहे, मोबाईल ॲप आहे, अशा बऱ्याच ज्या आधुनिक सुविधा आहेत त्या आता आपण इनवर्ड आउटवर्डच्या जे वर्किंग आहे ते पण आपण करतो आहे आणि ज्या सुविधा लोकांना पाहिजे आहेत त्या प्रत्येक वेळेला नवीन आलेल्या बँकिंग क्षेत्रात आलेल्या त्याचा अडॉप्ट करून त्याचं ट्रेनिंग घेऊन त्याची पूर्तता करून आम्ही ग्राहकाला सेवा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो। सर, आपण हे जनकल्याण मल्टीस्टेट उभं करत असताना आपल्या पाठीशी आपल्या पत्नी सौभाग्यवती आशाताई खंबीरपणे उभं राहिल्या, त्यांना सुद्धा या क्षेत्राचा अनुभव आहे, ते आत्ता MD म्हणून आपल्या जनकल्याण मल्टीस्टेटमध्ये कार्य करत आहेत। काय वाटतं सर, आत्ता दशकपूर्तीनंतर तुम्हाला आज तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं आणि तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे की मी 10 वर्षामध्ये जवळजवळ माझे 100 कोटी होतील परंतु आता 150 कोटीची उलाढाल झालेली आहे, हा सगळा विश्वास संपादन करत असताना पत्नीची साथ याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, पत्नीची साथ मी असं म्हणतच नाही, कारण कसं आहे आपल्याकडे एक मन आहे की बाबा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तर मी तर असं म्हणेल की बाबा ते पाठीमागे नाही, माझ्या बरोबरीने कदाचित माझ्यापेक्षा जास्त काम करून त्यात जनकल्याणमध्ये माझ्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे। कारण दैनंदिन व्यवहार व सगळे कामकाज त्याच पाहतात, कारण त्यांना पण 10 ते 15 वर्षाचा बँकिंगचा एक्सपिरियन्स असल्यामुळं आणि एकदम कडक शिस्तीच्या असं त्यांची एक इमेज आहे, त्यामुळं ते खूप तन्मयतेने संस्थेविषयी काम करतात, त्यामुळं ते माझ्या यशात त्यांचासुद्धा तेवढाच मोलाचा वाटा आहे आणि मी ते अभिमानाने सांगू शकतो। क्या बात आहे सर, जनकल्याण मल्टीस्टेटनी फक्त ग्राहकांना सुविधा देण्याचं एवढंच काम न करता अनेक समाज उपयोगी देखील आपण कार्यक्रम हाती घेतलेले आहेत, ते देखील आमच्या दर्शकांना ऐकायला आवडतील। नाही, बँकिंग करणं म्हणजे पैसे घेणं आणि पैसे वाटणं हे तर सगळेजणच करतात, राष्ट्रीयकृत बँका करतात, सगळेच करतात, पण सहकार क्षेत्रात काम करत असताना आपल्या ग्राहकाला ग्राहकामुख सेवा किंवा त्या लोकांना आपण आपल्या फॅमिलीतलंच कुठंतरी एकमेकाची ऋणानुबंध आहे असं आपुलकी निर्माण करणे तरच सहकार क्षेत्राचं मत आहे। कारण ग्राउंडवर काम करणं, लोकात मिसळणं हे सहकाराचा मेन गाभा आहे आणि त्यामुळं आपण ग्राउंड लेवलवर आम्ही सगळ्याबरोबर अटॅचमेंट आहे
त्यांच्या पर्सनल गोष्टी सुद्धा आम्ही शेअर करतात ते आम्हाला की बाबा आमच्या घरात असे प्रॉब्लेम आहेत. आमच्या पुरेने आम्ही त्यांना आपलेपणा देण्याचा किंवा आपण पण त्यांच्या फॅमिलीचा एक भाग आहे किंवा त्यांनी आमच्या फॅमिलीचा भाग आहे असं आम्ही सगळ्यांना ट्रीट करतो. आणि मी अभिमानानं किंवा कौतुकानं सांगतो की मला भेटायसाठी कुणाची मला अपॉइंटमेंटची गरज नसती. कुणीही कस्टमर कधीही मला फोन करता 24 आवर्स मी सगळ्यांना अटेंड करतो. प्रत्येकाचा समाधान होईपर्यंत त्यांना सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं त्यांना वाटतं की बाबा हजारे साहेब किंवा हजारे मॅडम आपल्या फॅमिलीच्या असल्यासारखं वाटतं. आणि ग्राउंडवर काम करत असताना ती अटॅचमेंट खूप महत्त्वाची आहे. कारण आम्ही सुरुवात करताना बचत गट हा माध्यम निवडलेलं होतं. मग त्यामुळे एवढे अनुभव आले की बाबा जे स्लम एरियात राहतात ज्यांचे कुटुंबात बरेच अडचणी आहेत त्या लोकांना 10,000 सुद्धा खूप लाख मोलाचे असतात. त्या दृष्टीने आम्ही सुरुवातीला त्या ग्राउंडवरनं काम करायला सुरुवात. कधीकधी आमच्या मॅडम स्वतः असा झोपडपट्टी एरियात वगैरे सर्वे करायला जात होते की बाबा त्यांचे खरंच अडचण काय आहे. कारण शेवटी लोकांचा पैसा आहे, त्याचं वाटप करत असताना तेवढ्याच योग्य रीतीनं व्हायला पाहिजे. ह्या दृष्टीनं आम्ही खूप ग्राउंड लेवलवर सुरुवातीला काम केलेलं आहे. आणि आत्ता जरी मोठी झाली तरी आम्ही ग्राउंड लेवलला तेवढं काम करतो. सर, जनकल्याण मल्टी स्टेटनं हे जे तुम्ही ग्राउंड लेवलवर काम केलेलं आहे त्यामुळं त्याची दखल घेऊन अनेक सन्मान तुमच्यापर्यंत चालत आलेले आहेत, त्याच्याविषयी देखील आम्हाला ऐकायला आवडते. आता सन्मानाचं तर 10 वर्षात 15-20 पुरस्कार झाले. मग ते लोकमतचा असेल, दिव्य मराठीचा असेल, विविध संस्थेचे असेल, काही पुरस्कार मला मिळालेत, काही पुरस्कार मॅडमला मिळालेले आहेत. म्हणजे असं आपल्या कामाची दखल कोण तर घेत आहे ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्या संस्थेने उलट आमच्या पुरस्कार देऊन पाठीवर थाप मारली त्याचं पण आम्हाला अभिनंदन आहे. सर, अनेक सन्मान जसे तुमच्यापर्यंत चालत आले, जनकल्याण मल्टी स्टेटने अनेकांना सन्मानित करण्याचं सुद्धा काम केलेलं आहे, तो कार्यक्रम किंवा त्याच्याविषयी आता आपण तो तर प्रोग्राम करतोच, पण आपण आत्ता बरेच छोटे मोठे कार्यक्रम करतो की बाबा रक्तदान शिबिर असेल, मोतीबिंदूचं मोफत ऑपरेशन असेल, किंवा जे स्लम एरियात राहतात त्यांचे आईवडील नाहीत किंवा परिस्थिती गरीब आहे अशा लोकांची आम्ही परीक्षेची फी पण भरतो. पण त्याचा गाजावाजा नाही करत, कारण आपलं तर कुठलंही तर एक कर्तव्य आहे त्या लोकांना देतो. काय ज्या वेळेला आत्महत्या शेतकऱ्यांनी काही आत्महत्या केल्या तर त्यांच्या कुटुंब एक 11 कुटुंबाला आम्ही 5,000-5,000 रुपये त्यावेळेला भेट म्हणजे रिसीट दिली. आज त्यांचे 10,000 रुपये आम्ही आता 3 जूनला त्या लोकांना वितरित करत आहे. असे छोटे मोठे कार्यक्रम आम्ही नेहमी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बाबा समाजात खूप क्षेत्रात वेगवेगळे लोक काम करत आहेत, मग त्या लोकांना कुठंतरी आपल्याला जसं काही संस्था किंवा लोक गौरवतात तसं आपण पण कुणाला तर गौरवावं किंवा पुरस्कृत करावं अशा दृष्टीनं आम्ही 2016 पासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याण गौरव पुरस्काराचं वितरण करतोय. गेली 6 वर्ष झालं सोलापूर जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अशा 11-15 लोकांना जे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात अशा लोकांना पुरस्कार करतो. त्यांच्या पाठीवर तेवढंच शब्बासकीची थाप पडली तर ते लोक अजून प्रोत्साहित होतात. तो आपला एक समाजाचा भाग आहे म्हणून आम्ही ते त्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो. सर, आज सगळं एवढं जनकल्याणचं म्हणजे विस्तार झालेला आहे, कार्याचा विस्तार झालेला आहे. आज राजेंद्र हजारे म्हणले की जनकल्याण मल्टी स्टेट हे नाव लोकांच्या समोर येतं. पण या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक चढ उतार आपल्याला पाहायला मिळाले असतील, अनेक कठीण प्रसंग आले असतील. हो हो, जो मनाला भावून गेला असा आठवणीतला एखादा प्रसंग. हो हो, नक्की नक्की. कारण कसं असतंय आपण काम करत असताना काही अटॅचमेंट किंवा इमोशनल नाती पण असतात. मला असं एक वाटतं की बाबा माझ्या आयुष्याला जो टर्निंग पॉईंट होता किंवा मला जो सपोर्ट होता, मी संस्था चालू केली आणि 6 महिन्यातच माझ्या सासूबाई ज्या 34 शिकलेल्या होत्या, कैलासवासी शिक्षणबाई सुरू असे ज्या ग्रामीण भागात राहत होत्या त्यांचं शिक्षण फक्त 34 झालं,
मी ज्यावेळेला संस्था चालू करायचा विचार केला त्यावेळेला सगळे नातेवाईक मित्र कंपनी सगळ्यांनी विरोध केलेला होता आणि त्यांनी मला मॉरली सपोर्ट केला की तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करा आणि दुर्दैवाने तेच संस्था चालू झाले आणि 6 महिन्यात त्यांचा ॲक्सिडेंट झाला. 2 वर्ष ते हॉस्पिटलायझेशनमध्ये स्ट्रगल केला, खूप खूप मेहनत केली, खूप पैसा खर्च केला पण त्यांना मी वाचवू शकलो नाही. ते एक माझ्या आयुष्यातलं शल्य आहे पण ठीक आहे. आता ते त्याला त्या दुःखाला कवटाळून न राहता पुढं आपण त्यांना बाबा एक श्रद्धांजली किंवा त्यांची जी इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आपण ते संस्थेत पूर्ण झोकून आम्ही नवरा बायकोनी केलं आणि आज संस्था नावावर रूपाला आली. तो एक दुःखाचा प्रसंग आमच्यावर होता पण आम्ही त्यातनं मार्ग काढत पुढे गेलो. क्या बात. सर, जनकल्याणच्या माध्यमातून काम करत असताना अनेकांचं पाठबळ तुम्हाला मिळालं, अनेकांचे कौतुकाचे पाठीवर हात पण तुम्हाला लाभले, खूप माणसं तुम्हाला भेटलेली आहेत पण तुमच्या आठवणीतली माणसं जी आजही तुम्हाला आठवतात आणि ज्यांच्यामुळे राजेंद्र हजारे घडले असे काहीशी नावं? नाही, आठवणीत तर खूप लोकांनी सपोर्ट केला आहे. काही लोकांनी प्रत्यक्ष केला, काही लोकांनी अप्रत्यक्ष केला आणि माझ्या यशात पत्नीचा वाटा आहे. पण मला सोलापुरात आल्यानंतर माझी आयडेंटिटी तयार करायला मी माझे म्हणजे लोकमंगलचे खूप ऋणी आहे, बापूंचा खूप ऋणी आहे की त्यांनी मला एवढं विश्वास देऊन माझ्या हातात एवढी मोठी संस्था दिली किंवा काम करायला संधी दिली. त्या दृष्टीने मी त्यांचा ऋणी आहे. ठीक आहे, म्हणजे कालांतराने वैचारिक मतभेद असतात किंवा काहीतरी गोष्टी घडतात त्यामुळं मतांतर होतं पण मनांतर मनभेद होत नाहीत पण मतभेद असतात. पण शेवटी ज्यांनी संधी दिली त्यांचं नाव घ्यायलाच पाहिजे. म्हणजे माझ्या सोलापूरच्या करिअरमध्ये त्यांचा तसा बरा मोठा वाटा आहे. जरी मी आज त्यांच्यापासून लांब असेल, त्यांचे मी वेगळ्या पक्षात असेल किंवा त्यांनी वेगळ्या पक्षात असतील पण माझ्या जडणघडीत त्यांचा सोलापूरच्या जडणघडीत त्यांचा तसा मोठा वाटा आहे. क्या बात आहे. दर्शक हो, विशेष संवादमध्ये आपल्याशी संवाद साधतायत जनकल्याण मल्टीस्टेटचे संस्थापक राजेंद्र हजारे यांच्याशी बातचीत असेच आपण सुरू ठेवणार आहोत. इथे घेऊ एक छोट्याशी विश्रांती. आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींना प्रसिद्धी मिळावी असंच आपल्याला वाटतं, म्हणूनच त्याची जाहिरात करणं हा उत्तम मार्ग. हॉटेल, घर, शाळा, मॉल, हॉस्पिटल, दुकान या सर्वांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजेच इन मेट्रो न्यूज. चॅनल नंबर 125. आपल्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी आजच संपर्क साधा सलीम पटेल यांना. मोबाईल 93 70 28 36 29. नमस्कार, आपण मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत आहात. आपले आभार. गेल्या 15 वर्षांचा प्रवास अत्यंत सुखद झाला. विना व्यत्यय अखंड सेवा देणं हेच आमचं कर्तव्य. त्यामुळंच आज लाखो संतुष्ट ग्राहक आमच्या सोबत आहेत. खास ग्राहकांच्या मनोरंजनासाठी आम्ही घेऊन येत आहोत जागतिक दर्जाची अत्याधुनिक केबल सेवा. यात सुपर क्वालिटी पिक्चर, सुस्पष्ट आवाज, HD चॅनल्सची शृंखला आणि तब्बल 1000+ चॅनलसह सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. बेंगलोर, बेळगावी, दावणगिरी, राणीबेन्नूर, हुबळी धारवाड, बिदर, बळ्ळारी, बागलकोट, विजापूर, रायचूर, हुमनाबाद सह कर्नाटक, तसंच सांगली, सातारा, कोल्हापूर, गडहिंग्लज, मिरज, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर आणि मुंबईसह महाराष्ट्र, तसंच गोवा आणि पश्चिम बंगालच्या कोलकात्यानंतर ही अत्याधुनिक सुविधा आता सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे. यासोबत सुपरफास्ट इंटरनेट सेवाही मिळणारच आहे. इतकंच नाही तर लवकरच IPTV आणि OTT प्लॅटफॉर्मही उपलब्ध होणार आहेत. असं सुसज्ज नेटवर्क म्हणजे एकमेव मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड होय. मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू या लोकल चॅनलसह सोलापुरात घडणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण करून हे नेटवर्क घराघरात आणि सोलापूरकरांच्या मनामनात विराजमान आहे. अशा या नव्या प्रगत रूपात मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सेवेत रुजू होत आहे. ते या नेटवर्कचे सर्वे सर्वा श्री नागेशजी छाबरिया
तसंच सौ निशाजी छाबरिया यांच्या कुशल अनुभवी नेतृत्वामुळेच। आणि सर्वात जास्त आभार आमच्यावर प्रेम करणाऱ्या दर्शकांचं तसंच आमच्या केबल ऑपरेटर्सचं। पुनश एकदा मेट्रोकास्ट नेटवर्क सोलापूरतर्फे सर्वांचे त्रिवार आभार। हम साथ साथ है, हम साथ साथ है, हम साथ साथ है। धन्यवाद। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत। इन मेट्रोच्या विशेष संवाद मध्ये आपल्याशी संवाद साधतात जनकल्याण मल्टीस्टेटचे संस्थापक राजेंद्र हजारेजी। जनकल्याण मल्टीस्टेटनी 10 वर्षामध्ये इतकी गरुड भरार घेतलेली आहे की जवळजवळ 150 कोटीची उलाढाल आहे, 24 शाखा आहेत। हजारेजी, आपण मग गप्पा मारत असताना तुम्ही अनेकांचं म्हणजे नाव घेतलं की अनेक असे हात आहेत की ज्यांनी खूप तुम्हाला मदत केली आहे, संकटाच्या काळामध्ये पाठीशी उभं राहिले। सगळ्यांचंच नाव घेणं खरं या ठिकाणी म्हणजे अशक्य होतं, परंतु त्यांच्या अदृश्य आशीर्वादामुळे आज राजेंद्र हजारे उभा आहे। मात्र नक्कीच अनेकांना तुम्ही मोलाचे हात दिलेले आहेत, अनेक जण उभारलेले आहेत तुमच्यामुळं, त्यांच्याविषयी देखील आम्हाला ऐकायला आवडेल सर। नाही, संस्थेच्या माध्यमातून आपण सामान्य लोकांना आधार देण्याचा खूप प्रयत्न केला। मोठ्या लोकांना कर्ज कोण पण देतच असतंय, पण जे ज्यांना कुठल्याच बँकेत कर्ज देत नाहीत असं आपण बचत गटाच्या माध्यमातून किंवा पिग्मीच्या कस्टमरच्या माध्यमातून 10,000, 20,000, 50,000 काय काय बचत गटातल्या बायका आहेत की 10,000 घेतल्यापासून सुरुवातीपासून आज 1,00,000 रुपये त्या महिलांनी घेतले आहेत, स्वतःचा व्यवसाय करतात। काय शेतकरी असे आहेत की बाबा त्यांना कोणच कर्ज देत नव्हतं, त्यांनी दुसऱ्याची शेती खंडाने करत होते, त्यांना मग कोण पैसे देणार नाहीत ना। अशा लोकांना दक्षिणमध्ये आम्ही अशा काही शेतकऱ्यांना मदत केली की ते आज स्वतःचा 400 एकर 400 टन ऊस घालवू शकतात। त्याच्यामागचा आमचा उद्देश प्रामाणिक आहे, त्याची खरंच जर प्रामाणिक उद्देश बघून आम्ही त्याला हेल्प केली। असे खूप लोक आहेत, मला ते खूप अभिमानाने सांगावं लागतं की मी खूप तळागाळातल्या लोकांना मदत केली, संस्थेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य केलं आणि त्यांनी वेळेत परतफेड केली, त्या दृष्टीनं त्यांचं पण आभार आहे। कारण कर्ज देणं सोपं आहे पण रिकव्हरी करणं खूप अवघड आहे, डिपॉझिट गोळा करणं खूप सोपं आहे पण ते टिकवणं खूप अवघड आहे, त्या दृष्टीनं ही कसरत आहे। आणि त्या कसरतीला आम्ही नवरा बायको पूर्णपणे वेळ देतो, कारण तशा आपल्या संस्था ही माझा ड्रीम आहे। जेवढी जनकल्याणला मी वेळ देतो तेवढा मी माझ्या फॅमिलीला, माझ्या व्यवसायाला कशालाच देत नाही। माझी फर्स्ट प्रायोरिटी ही जनकल्याण आहे। कुठलाही चेअरमन सकाळीच 9:45 बँकेत येत नसतो, पण मी माझा स्टाफ यायच्या अगोदर माझ्या केबिनमध्ये असतो, त्याच्यामागं माझं ते एक ड्रीम आहे। मी ज्यावेळेला संस्था चालू केली त्यावेळेला मी ठरवलं होतं की पूर्ण वेळ आपण संस्थेसाठी द्यायचा, त्या दुसरी मी देत आहे। नक्की मी त्यात यशस्वी झालो आहे आणि अजून खूप काही करायची इच्छा आहे, ॲम्बिशन आहेत। नक्की तुमच्या सगळ्याचं सहकार्य असेल तर भविष्यात पण अजून आपण मोठं काम उभं करू शकतो याची मला खात्री आहे। सर, भविष्यामध्ये आणखीन जे काही तुमच्या योजना, जसं ग्रामीण भागामध्ये आपण सहकारी व खाजगी कारखान्यांचं ऊस बिल वाटप आणि कृषी विभाग, असे काही तुमच्या काही योजना आहेत त्याबद्दल देखील आहे का? नाही, आता कसं आहे, कारण सहकाराचा अर्थ कणा किंवा गावाच हा ग्रामीण भाग आहे। आजकाल सहकाराची चळवळ ग्रामीण भागात जेवढी सुरुवातीला होती आता तेवढी राहिलेली नाही। सहकार साखर कारखानदारी असण्यापेक्षा आता प्रायव्हेट कारखान्याचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यात विश्वासार्हता किंवा ट्रान्सपरन्सी जास्त असती। त्या दृष्टीनं आता आपण अक्कलकोटच्या VP शुगर कारखान्याचे सगळ्या शेतकऱ्यांची बिलं आपण आपल्या जनकल्याणच्या माध्यमातून वाटप करतो, त्यामुळं लोकांना पण वेळेत पैसे मिळतात। आम्ही पाहिजे त्यावेळेला लोकांना पैसे देतो, 365 दिवस चालवतो हेड ऑफिस, बाकीच्या बँच रविवारी बंद असतात। पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक पुरवठा करण्याचं आमचं नियोजन आहे। त्या दृष्टीनं काही लोक आता आम्हाला ट्रॅक्टरसाठी येत आहेत, काही लोक शुगर केनच्या मशीनसाठी येत आहेत, काही लोक पीक कर्जासाठी येत आहेत, काही शेतकरी हाऊसिंगसाठी येत आहेत। पण त्यांचा उद्देश क्लिअर असेल आणि त्या प्रमाणात त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी आम्ही जज करतो आणि सगळ्याला मदत करत आहे। आर्थिक मदत करणं आणि त्यातनं आपली उन्नती करणं संस्थेची हे महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने मी प्रत्येक ब्रँचला 15 दिवसातनं एकदा व्हिजिट करतो, म्हणजे माझं शेड्यूलच असं असतं की मी प्रत्येक ब्रँचला 15 ते 20 दिवसातनं एक व्हिजिट जातो, काही लोकांना बोलवतो, सगळ्यांशी चर्चा करतो, अडचणी समजून घेतो।
म्हणजे त्यांना कुठंतरी एक अटॅचमेंट वाटायला पाहिजे की साहेब स्वतः येतात आपल्याला चर्चा करतात काय अडचणी आहेत. काय लोकांच्या घरी मी चहा प्यायला पण जातो, साहेब आमच्याकडे चहा प्यायला चला. काय शेवटी अटॅचमेंट खूप महत्त्वाची आहे, त्या दृष्टीने मी ते खूप पाळतो. सर भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये आणखीन तरुणाईचा वर्ग सुद्धा अनेक जण या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक आहे. आपला 10 वर्षाचा अनुभव आहे, आपलं कुटुंब या क्षेत्रामध्ये एक चांगलं नावलौकिक केलेलं आहे, मल्टीस्टेट उभा करायचं आणि कशा पद्धतीने ते काम करायचं, विश्वासार्हता लोकांच्यामध्ये कशी निर्माण करण्याचं, एवढा सगळा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. तर या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगता? या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना उद्देश, क्षेत्रात येणं सोपं आहे पण त्यांचा उद्देश प्रामाणिक पाहिजे. आता ह्या क्षेत्रात गेल्या 10 वर्षात कितीतरी संस्था आल्या, कितीतरी संस्था बंद झाल्या, कितीतरी प्रॉब्लेम झाले, पण जर तुमचा उद्देशच क्लिअर नसेल किंवा तुम्हाला एका दिवसातच डायरेक्ट सगळं साध्य करायचं असेल. आजकालच्या तरुणाचं एक मेंटॅलिटी आहे, त्याला सोलापुरात राहायचं नाही पहिली गोष्ट, ते लगेच मुंबई पुण्याला पळायला बघतो. आणि जर करायचं असेल तर त्याला कमी श्रमात जास्त पैसे पाहिजेत, कमी पस्तात फास्ट ग्रोथ पाहिजे. आता बघा 10 ते 6 म्हटलं की तयार होत नाहीत काम करायला, 10 ते 6 लगेच डायरेक्ट 20,000, 50,000, 25,000 पाहिजे म्हणतात. आम्ही 18-18 तास काम केले, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून काही लोक हसत आम्हाला म्हणायचे अरे काय तुझा संसार म्हणजे ते संस्थाच आहे. जिथं काम करतो तर तिथं आम्ही 18-18 तास काम केलं, पण कधी असं तक्रार केली नाही की बाबा आम्हाला एवढं काम जमत नाही किंवा आम्ही एवढा वेळ देतो. पण ती एक नशा होती की बाबा संस्था वाढवणं, आपलं नाव करणं, त्या दृष्टीनं दुसरं नोकरी करत असताना केलं, जेवढं कष्ट नोकरी करत असताना केलं तेवढं मी अजून माझ्या संस्थेसाठी पण करू शकत नाही. त्यावेळेची सिच्युएशन, त्यावेळेचं एज, त्यावेळेचे असणारे आपल्या डोक्यात असणारे एक ॲम्बिशन, अशा दृष्टीनं खूप काम केलं, त्याचा फायदा आत्ता मला होतो आहे. क्या बात. आणि मी आत्ता काम करत असताना काही गोष्टी, नवीन मुलांना राजकारणाचं वेड आहे, मी पण राजकारणात आहे. मी आज जिल्ह्याचा खजिनदार आहे राष्ट्रवादीचा, प्रदेशचा उपाध्यक्ष आहे सहकार सेलचा, पक्षाने माझ्यावरती सहकार सेलची जबाबदारी दिली, मग आपण पण काहीतरी एवढी जबाबदारी दिली, मग मी सहकार प्रतिभा म्हणून एक मॅगझिन चालू केलं. मग मी त्यात असं हे करतो प्रत्येक महिन्यात की बाबा महाराष्ट्रात खरंच आर्थिक सहकार क्षेत्रातल्या ज्या चांगल्या संस्था आहेत त्याचा यशोगाथा त्या मॅगझिनमध्ये देतो, की जेणेकरून जुन्या काळात लोकांनी किती सहकारासाठी योगदान दिलेलं आहे, मग त्या सगळ्या संस्थेची यशोगाथा प्रत्येक वेळेला त्या मॅगझिनमध्ये देतो. आपण आपला खारीचा वाटा उचलतोय, शेवटी त्यातनं यश अपयश असं मृगजळ आहे ते, तरी पण मी माझ्या वेळातनं वेळ काढून मी पक्षासाठी पण वेळ देतो, पण काय ॲम्बिशन ठेवत नाही. आपलं जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. आजकाल काय झालंय की राजकारणात आलं की लगेच सगळं पाहिजे, लोकांच्या एक ॲम्बिशन झालेत, तसं आपण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण पक्षासाठी करायचं, ते पण प्रामाणिकपणा आहे, कुठली अपेक्षा न करता करायचं. प्रामाणिकपणा हाच मला वाटतं तुमचा यशाचा म्हणजे मंत्र असेल नक्कीच. सर आपण पाहता पाहता जनकल्याणचे 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि खरं तर हे 2 वर्षात कोरोनाचं महासंकट सगळ्या पृथ्वीवर आपण अनुभवलेलं आहे, सोलापूरकरांनी सुद्धा ते अनुभवलेलं आहे. अर्थात आता 10 वर्षपूर्तीनिमित्त आपल्या जनकल्याण मल्टीस्टेटच्या वतीनं येत्या 3 जूनला आपण सोलापूरकरांना एक हास्याची मेजवानी चला हवायुद्ध फेमचे कलाकार तुम्ही घेऊन येत आहेत, हे तर खरं सोलापूरकर खूप उत्सुक आहेत त्या कार्यक्रमाविषयी. तर त्या कार्यक्रमाविषयी काय सांगतो की 10व्या वर्षी काहीतरी मोठा कार्यक्रम सभासदान किंवा हितचिंतक किंवा आपल्याला ज्यांनी डायरेक्ट प्रत्यक्षपणे मदत केली जनकल्याण वाढवण्याच्या दृष्टीनं, त्या लोकांना आपण एक गेट टुगेदर टाईप एक मोठा कार्यक्रम घ्यावा असं मी गेली 2-3 महिने सगळ्याशी डिस्कस करत होतो. त्या दृष्टीनं मला एक चांगले मित्र पुण्यात भेटले जे सोलापूरवाले, मग त्यांनी मला ही संकल्पना दिली की बाबा चला हवाई उद्या फेममधले सगळे कलाकार कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि विशेष म्हणजे उत्कर्ष शिंदे जो आमचा मंगळावाला आहे ज्याचं नाव आता खूप मोठं झालेलं आहे, अशा सगळ्या टीमचा मी एक कार्यक्रम घेतलाय आनंद उत्सव म्हणून. तर तो 3 जूनला जुनी मिल कंपाऊंडच्या इथं साजरा होणार आहे 6 वाजता. सगळ्यांनी तो आनंद घेण्याच्यासाठी
जनकल्याणच्या सोलापूर शहरातल्या ब्रँचमध्ये त्याचे पास अवेलेबल आहेत. सगळ्यांनी ते पास अवेलेबल करून जास्तीत जास्त आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा करावा असे मी जनकल्याणच्या वतीने आपल्या सगळ्यांना दशकपूर्तीनिमित्त सन्वांना विनंती करीत आहे. धन्यवाद सर. नक्कीच आज जनकल्याण मल्टीस्टेटचा हा संपूर्ण 10 वर्षाचा जो आपण इतिहास आज इन मेट्रो न्यूजच्या विशेष संवादमध्ये मांडलात, आपल्याशी चर्चा करताना खरंच एक वेगळा अनुभव आला आणि जे दर्शक आपला हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांनासुद्धा एक चांगली मेजवानी आपल्या अनुभवाची सुदूरी देखील मिळाली. तर मी इन मेट्रो न्यूजच्या वतीनं आपल्या इन मेट्रो न्यूजच्या परिवाराच्या वतीनं आपले आभार मानतो आणि जाता जाता सरश्रींचे क्रिएटिव्ह मॅजिकल मॉर्निंग्स हे एक चांगले सकारात्मक विचार देणारं पुस्तक तुम्हाला. मी नेहमी सकारात्मक असतो. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार.